कसं मिळेल का, बरीच लोक कन्फ्युज्ड आहे, म्हणजे मेजॉरिटी कन्फ्युज्ड आहे. आता ते पर्पजफुली त्यांना बघ ना असं वाटतं की पर्पजफुलीच त्यांना ना ब्लाइंड साइड केलं जाते की काय आहे बाबा देशभक्ती म्हणजे काय आहे, किंवा ते किती विरोधाभास आहे याच्यामध्ये बघ ना. एका बाजूला तुम्ही शाळेमध्ये नाही का एवढा तुम्ही प्रतिज्ञा घेता दररोज ना ती पण ओके, एक पोरगा 10वीपर्यंत जरी गेला 10 वर्ष 250 म्हणजे 200-250 वेळा तुम्ही दरवर्षी प्रतिज्ञा घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. 200 वेळा 10 वर्ष गेले तर 2000 वेळा झालं ना मिनिमम. म्हणजे कुठलाही मुलगा मिनिमम 2000 वेळा शपथ घेतोय. एकदा जरी तुम्ही शपथ घेतली तर शपथ ती शपथ झाली ना. 2000 वेळा तुम्ही शपथ घेता भारत माझा देश आहे आणि नंतर काय होतंय त्या देशाचं, नाही का? म्हणजे देशभक्ती म्हणून तर तुम्ही हे घेता ना शपथ. त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रगीताला उभं राहता, सन्मान देता देशाला, तिरंग्याला सन्मान देता तुम्ही, बरोबर आहे. एवढं सगळं आपण करतो देशासाठी आणि एवढा आपला अभिमान असतो, पण खरं देश म्हणजे काय तेच लोकांना माहिती नाही माहिती बरोबर. आणि एवढे कन्फ्युज आहेत ना, म्हणजे एज्युकेटेड लोक सुद्धा कन्फ्युज आहेत, म्हणजे इलिटरेट जे अनएज्युकेटेड लोक आहेत ना त्यांचं तर सोडून देतो, पण एज्युकेटेड लोकांचं सुद्धा जे एवढे कन्फ्युज आहेत ना की तुम्ही देश कशाला म्हणता. बरोबर आहे. प्रत्येक सरकारी सिस्टम जी बघितली कुठली पण गव्हर्नमेंटची जी सिस्टम आहे, ब्युरोक्रॅटिक सिस्टम बेसिकली, ही सगळी जी मशिनरी जी रन होते पॉलिटिशियनच्या हाताखाली म्हणा किंवा देशाच्या कॉन्स्टिट्युशनच्या हाताखाली, त्याच्यामध्ये पोलीस ज्युडिशियरी आली आणि बाकीचं जे सगळं जे चालवतात तुमचं BDO ऑफिस म्हणा किंवा कलेक्टर वगैरे IAS IPS MPSC UPSC येणारी जी पण काही सिस्टम आहे ती, त्या सिस्टमची हालत बघ कशी आहे त्याची, बिलकुल डझंट वर्क ॲट ऑल. भ्रष्टाचार सगळीकडे म्हणजे एवढी, आणि हे सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतलेली म्हणजे A to Z, आणि त्यातले हे एज्युकेटेड लोक म्हणजे त्यांना समजतं सगळ्या गोष्टी समजतं, पण आम्ही प्रतिज्ञा पण घेतली. पण मग तुम्ही, मला बेसिकली काय म्हणायचं माहिती आहे का, हे सगळे खोटी पॅट्रियट्स आहेत. म्हणजे हे जे म्हणजे लहानपणापासून मोठं होतो आपण प्रतिज्ञा घेत आणि आपण अभिमान असतो, कोणी काय बोललो देशाबद्दल तर लगेच चिडचिड होते लोकांचं, लोकांची लगेच चिडचिड होते, पण त्यांनाच माहिती नसतं की देश काय आहे एक्झॅक्टली. म्हणजे कुठं भ्रष्टाचाराचा चान्स मिळाला की लगेच खालचे टेबल खालचे दरवाजे उघडतात. एक्झाम्पल ब्युरोक्रसीचं सांगितलं मी, म्हणजे सगळे ब्युरोक्रॅट्स नाही पण खूप सारे सगळीकडे लूट चालली, लूट पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा ज्युडिशरीचं माहिती नाही, पण ज्युडिशरीमध्ये पण काय असणार सांग ना मला. आणि मिलिटरीचं बघतो, मिलिटरी तर काय आहे, चोराचोऱ्याचं सगळे सगळीकडे भयानक चोराचोरी आहेत लिटरली. एक्झाम्पल देतो मी तुला, ते सगळे इटालियन ते हेलिकॉप्टर्स आणलेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, बोफोर्समध्ये भ्रष्टाचार आहे. ती सुखोईची विमानं तर दर महिन्याला एक पडतं, म्हणजे तुम्ही हजारो करोड रुपये खर्च करायचे विमानं आणायची एअरफोर्सची कशासाठी, तर देशाचं डिफेन्स करायला तुम्हाला पाहिजे विमानं, ती विमानं तुम्ही आणायची हजारो लाखो करोडची आणि दर महिन्याला एक पाडायचं कुठेतरी, त्याच्याबरोबर तुमचं ते कॅडेट्स पण मारतात. आणि ती स्टोरी म्हणजे ती वियर्ड स्टोरी आहे, म्हणजे असं बऱ्याच वर्षांपासून चालू आहे बघ. म्हणजे मी जवळजवळ बघ आता 2001-2002 मध्ये सुद्धा त्या न्यूजपेपरमध्ये यायचं ते, कोणी मेलं राजस्थानमध्ये इकडे विमान पडलं तिकडे विमान पडलं, सुखोई मेला तो यंग पायलट तो ऑफिसर ह्याच्यामधला NDEमधला कॅडेट, असे कित्येक कॅडेट मेले असतील आणि ते अजून पण मरतात. ह्या इथं आल्यानंतर गेल्या 2-3 महिन्यामध्ये सुद्धा मी बघितलं विमान पडलेले न्यूज आलेले, आणि ते रेग्युलरली पडते. कुठलंही काम आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, कसलंही कॉन्ट्रॅक्ट असेल, म्युन्सिपॅलिटीज असू दे, हे रस्त्यांची हालत बघ ना, ह्या रस्त्यामध्ये किती खड्डे मोजत जायचं, खड्ड्यातनं रस्ते आहेत. पण हे म्हणजे असं एखादं शहर नाही आहे, असं एखादं गाव नाही आहे एक्सेप्शन असेल की जिथं खरोखरच लोक प्रामाणिकपणे करत असेल. पण मी काय म्हणतो, देशभक्ती जी आहे ना ती तुमची ऑनेस्टी आहे. तुम्ही जिथं डिसऑनेस्ट आहे ना, तुम्ही दुसऱ्या कुणाचा तुम्हाला चान्स मिळाला त्याला लुटायला आणि तुम्ही लुटलं ना त्याला, त्याचे पैसे घेतले ना तुम्ही, तुम्ही देशभक्त नाही खरे, तुम्ही खोटे देशभक्ती, तुम्ही देशद्रोही आहे बेसिकली. कारण देश कशापासून बनतो हेच लोकांना माहिती नाही. म्हणजे कोण म्हणतो की नकाशा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देश आहे, नाही ना, तसा नाही आहे तो देश. देश तर साध्या साध्या लोकांनी बनलेला आहे, बाजारमध्ये भाजी विकणारी जी साधी माणसं आहे तो आहे ना देश. त्यांना काय मिळतं, त्यांना काहीच मिळत नाही.